नमस्कार, माझं नाव कीर्ती जगताप. मी सासवडहून आले, पुरंदर तालुका, जिल्हा पुणे. तर मला 2.5 वर्षापूर्वी सिव्हिअर त्रास होता, स्पाईनचा त्रास सुरू झाला. तर मी आमच्या इथले लोकल डॉक्टर किंवा पुण्यात पण दाखवले 1-2 ठिकाणी. तर आणि मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले होते काही काही, तर त्यात सरांचा एक व्हिडिओ बघितला होता. तर त्यामुळे सरांचा मला ऍड्रेस काढला इथला मगरपट्ट्यामधला, आणि मग सरांना भेटायला मी माझे रिपोर्ट बघितले. सर म्हणाले की तुम्ही माझ्याकडे एकदा माझे उपचार घेऊन बघा. तर आमचं असं चाललं होतं की उपचार घ्यायचेच होतं, आम्हाला ऑपरेशन तर करायचंच नव्हतं. मग आम्ही सरांकडे ट्रीटमेंट माझी मी चालू केली. तर अगदी पहिल्या दिवशी जी फिजिओथेरपी केली ना, तेव्हापासूनच मला इतकं बरं वाटलं होतं. पहिल्या दिवशीच म्हटलं, आता पहिला दिवस एवढा चांगला गेला. मला सरांचे उपचार खूप चांगल्या पद्धतीने मिळाले. तर डॉक्टर फातिमा आहेत, त्यांनी खूप छान अटेंड केलं मला. इव्हन सरांनी सुद्धा इतकं छान कोऑपरेट केलं, म्हणजे छान पेशंटला कसं ट्रीट करावं हे सरांकडे कळालं मला की किती छान दिलासा दिला. आणि खरंच मला त्यांच्या उपचारांमुळे आणि त्यांच्या बोलण्यामुळे खरंच धीर आला. आणि माझे उपचार खरंच सरांनी खूप चांगले दिले. त्यानंतर मॅडमनी पण मला खूप छान अटेंड केलं. आणि माझा निर्णय जो होता ऑपरेशन करण्याचा, तो अगदी 100% खरा ठरला. की मला इथे 80% मला आराम पडलेला, अगदी 20 दिवसात. सुरुवातीला सरांनी मला 30 दिवसाचं सेशन घ्यायला सांगितलं होतं, पण मला 20 दिवसामध्येच 80% आराम पडलेला आहे. 100% सांगू शकते मी हे. अजून थोडी फिजिओथेरपी करून मला मी पूर्ण बरू शकते, हा मला आता आत्मविश्वास झालेला आहे. तर मी तरी सांगेन की सरांकडे एकदा यायला काहीच हरकत नाहीये. एकदा येऊन सरांचे उपचार घेऊन नक्की आपला दुखणं बरं करावं असं मला वाटतं. कधीही ऑपरेशनचा विचार करू नका, आधी एकदा सरांकडे येऊन जा आणि मग पुढचं काय करायचं ठरवा.